एकदम खेडे। नमस्कार मैत्रिणीनो, शारदीय नवरात्रीनिमित्त तुम्ही माझे नवरात्रीमध्ये अखंड दिवा कसा लावावा, नवरात्रीमध्ये स्त्रियांनी कोणत्या गोष्टी करू नयेत, नवरात्र दुर्गा सप्तमीचा पाठ कसा कोणी करावा हे व्हिडिओ तुम्ही म्हणजे पाहिलेच असेल, जर पाहिले नसेल तर अवश्य पहा। तसेच आज मी तुमच्यासाठी नवीन व्हिडिओ घेऊन येत आहे, शारदीय नवरात्रात देवीची ओटी कोणी कधी व कशी भरावी। या व्हिडिओला आपण आता सुरुवात करूया। 3 ऑक्टोबर 2024 पासून शारदीय नवरात्राला सुरुवात झालेली आहे। तर असे ह्या शारदीय नवरात्रामध्ये आपण कन्यापूजन, कुंकुमार्चन, ओटी आपण हे आपण पूजा आपण करत असतो। तर अशामध्ये आपण शारदीय नवरात्रात देवीची ओटी आपण कधी भरायची असते तर या माहितीला आपण सुरुवात करूया। तर शारदीय नवरात्रात आपण मंगळवार, शुक्रवार, अष्टमी, नवमी या दिवशी आपण देवीची ओटी भरली तरी चालते। तर अशी ही देवीची ओटी कोणी भरायची असते तर देवीची ओटी ही कुमारिका मुली किंवा सुहासिनी स्त्रियांनी, अगदी वयस्कर जरी असेल तर ह्या सुहासिनी स्त्रियांनी देवीची ओटी भरली तरी चालते। तर आता ही देवीची ओटी कशी भरायची असते, का भरायची असते या माहितीला आता आपण सुरुवात करूया। नवरात्रीत दुर्गा माता ही एक स्त्री असल्यामुळे तिची सुहासिनीकडून ओटी भरली जाते। तर ही ओटी विवाहित स्त्रिया ही देवीची ओटी भरत असतात। तर ही ओटी भरणे म्हणजे काय, तर तिच्या मातृत्वाला आशीर्वाद देणे, तिच्यातील मातृत्वाचा सन्मान करणे यासाठी आपण नवरात्रीमध्ये देवीची ओटी भरत असतो। जशी आपण आपली मुलगी लग्नानंतर पहिल्यांदा येते त्या जशी आपण ओटी भरतो तशीच आपण देवीची ओटी ही आपण भरायची असते। तर देवीची ओटी भरण्यासाठी आपण काय घ्यायचं असतं, तर आपण एक ब्लाऊज पीस घ्यायचा असतो। तर तो ब्लाऊज पीस किंवा साडी असेल तरीही चालेल, ते मात्र केशरी, पिवळा, हिरवा, जांभळा या ते कुठलाही कलर जर आपण निवडला तरी चालतो, मात्र यामध्ये तुम्ही काळा किंवा पांढरा हे कलर मुळीच वापरायचे नाहीत। तर अशा प्रकारे तुम्ही कॉटन म्हणजे सुती साडी आपण घ्यायची असते। देवीची ओटी भरताना आपण सुती साडी का वापरायची असते, कारण या धाग्यामध्ये देवतेकडून येणाऱ्या सात्विक लहरी ग्रहण करण्याची व धरून ठेवण्याची क्षमता इतर धाग्याच्या तुलनेत ही सुती धाग्यामध्ये ही अधिक असते। त्यामुळे आपण सुती धाग्याचे वस्त्र याचीच साडी आपण देवीला अर्पण करायची आहे, मात्र आपण काळा किंवा निळा रंग मुळीच वापरायचा नाही। तर एका ताटात आपण साडी घ्यायची आहे, त्याच्यावर खण ठेवायचा आहे, तोसुद्धा तुम्ही लाल, सोनेरी अशा रंगाचे आपण तुम्ही वापरायचा आहे। तर तसेच तुम्ही पाण्याने भरलेला नारळ हा आपण ओटीसाठी अवश्य घ्यायचा आहे। त्यासाठी तुम्ही सुपारी, अखंड खोबऱ्याची वाटी, सुपारी घ्यायची आहे। तर पुन्हा हळदी कुंकू, हळकुंड, हिरव्या बांगड्या, हार, गजरा, तांदूळ, खडीसाखर हे सर्व पदार्थ आपल्याला घ्यायचे आहेत। तर अनेक जण हे 5 वाण ठेवतात, ज्यामध्ये हळकुंड, सुपारी, खारीक, बदाम, नारळ याचा समावेश मात्र आपण करायचा आहे। नारळाची शिंडी आपण पूजा करताना, देवीची ओटी भरताना नारळाची शिंडी ही देवीच्या दिशेकडे करायची आहे। तसेच ओटीत आपण पानाचा विडासुद्धा ठेवायचा आहे। पानाचा विडा, सुपारी, 1 रुपयाचं नाणं हे सर्व आपण, ह्या सर्व वस्तू आपण ताटात ठेवायच्या आहे। तर ह्या सर्व ताटातल्या ह्या सर्व वस्तू आपण देवीच्या पुढे उभा राहून आपण हाताच्या उंजळीत घेतल्यावर त्या स्वतःच्या छातीसमोर येईल, तर अशा पद्धतीने देवीसमोर आपण उभे राहायचे आहे। जे तुम्हाला आता सर्व साहित्य सांगितले ते सर्व आपण साडीवर हे सर्व साहित्य आपण ठेवायचं आहे ना, ते सर्व घेऊन आपण देवीच्या समोर आपण आपल्या हातात आपल्या छातीसमोर येईल अशा पद्धतीने देवीसमोर उभे राहायचे आहे। तर देवीकडनं चैतन्य मिळावे आणि आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी यासाठी देवीला आपण पहिल्यांदा भाविक प्रार्थना आपण करायची आहे। त्यानंतर आपण देवीला ते सर्व गोष्टी आपण देवीच्या ओटीत टाकायचं आहे। देवीकडून चैतन्य मिळावे, आपली आध्यात्मिक उन्नती व्हावी, देवीचे भरभरून आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावेत अशी देवी पुढे आपण प्रार्थना करावी। आणि नंतर ओटीचे साहित्य देवीचे चरणी आपण अर्पण केल्यानंतर ओटीच्या साहित्यावर आपण तांदूळ हे ठेवावेत। मंदिरात देवीला अर्पण केलेली साडी, अब तुम्ही जर ही जर ओटी जर तुम्ही मंदिरात जर अर्पण करणार असाल तर ही साडी तिथेच अर्पण करायची आहे।
आणि तसंच जर तुम्ही जर ही जर पूजा ही ओटी जर तुम्ही घरातल्या देवीला जर साडी जर तुम्ही अर्पण करणार असाल, म्हणजे ही ओटी जर तुम्ही घरातल्या देवीची जर ओटी भरत असाल, तर ती साडी तुम्ही स्वतः जरी परिधान केली तरी चालेल, नाही तर एखाद्या गरीब सवासनीला पण ही साडी तुम्ही देऊ शकता. तसे त्यातील नारळातील खोबरे प्रसाद म्हणून तुम्ही घरातल्या घरात तुम्ही खाऊ शकता. त्यानंतर तुम्ही ब्राह्मणालाही त्या शिधा दक्षिणा द्यावी. तर अशा पद्धतीने नवरात्रामध्ये देवीची ओटी ह्या पद्धतीने भरा आणि देवीचे भरभरून आशीर्वाद प्राप्त करून घ्या. तर अशी माझी छोटीशी माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट बॉक्समध्ये मला नक्की सांगा. असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. दुर्गा माता की जय. दुर्गा माता की जय.